अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इचलकरंजित मोर्चा काढला एकोणीस फेब्रुवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर वीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना मिळणारं मानधन अत्यंत कमी आहे शिवाय शासन त्यांना कायद्याचं संरक्षण महागाई भत्ता यासह अन्य लाभही देत नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा शासकीय वेतनश्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावानं मिळावेत अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं करूनही दुर्लक्ष होत असल्यानं आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला एकोणीस फेब्रुवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर वीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला सुनील बारवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात ज्योती हजारे सविता बडवे अनिता बारवाडे उमा तारळेकर सुजाता गायकवाड गंगुताई माने कविता माने पुष्पलता जाधव गिरिजा जाधव यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते